नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मी आज अशा एका शेतकऱ्यांची मुलाखत घेणार आहे। तरी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बनत रहा। जर माझा व्हिडिओ आपल्याला आवडला लाईक सबस्क्राइब शेअर नक्की करा आणि आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत। टॉपिक सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला सांगणार आहे की जे हळद हा पीक आहे आणि याच्यामध्ये मिरचीचे पण लागवड शेतकऱ्याने केलेली आंतरपीक, याच्याबद्दल आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया आणि चला आपण शेतकऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार सर। नमस्कार सर, आपला अगोदर परिचय द्या। माझं नाव प्रकाश गुमनराव खराबे, राहणार पिंपरखेडा तालुका मंठा जिल्हा जालना। सर, आपण हा जो पीक निवडलेला आहे हळद आणि मिरची आंतरपीक, याचं निवड आपण का केलं, याच्याबद्दल थोड्या शेतकरी भावना थोडक्यात सांगा माहिती। काय कापूस लावू लागलो, कापसाला काय मंजूर भेटणं, काय होईना, खर्चापेक्षा उत्पन्न कमी होऊ लागलं, खर्च जास्त होऊ लागला, त्याच्यामुळे आम्ही हळदीकडे वळालो। आणि याच्या अगोदर आपण कोणतं पीक घेत होता सर? कापूस आणि सोयाबीन। कापूस आणि सोयाबीन। आणि नंतर आपल्या डोक्यामध्ये कसं विचारलं की आपण हळदीचं आणि पीक घेतलं पाहिजे आंतरपीक आणि मिरची? ज्याच्याकडे आहे ते म्हणतो तेव्हा कमी खर्चामध्ये येणार कमी खर्चामध्ये येणारं पीक आहे, त्याच्यामुळे आम्ही पहिले काय केलं, 2-4 10 गुंठे हळद लावली बियाण्यासाठी, घरच्या घरीच बियाणं तयार केलं, घरच्या घरीच बियाणं केलं। आता हे 2 एकरचा प्लॉट आहे। तर मग सर, या आपण ह्या वर्षीच लागवड केलेली आहे आपण? ह्या वर्षीच। बरोबर। त्याच्यात मिरचीचं झाड लावलं, मिरचीला म्हणजे रोग येत नाही हळदीवर, हळदीमध्ये असली तर मग मिरची चांगली आली आमची, पण आता त्याला मार्केटला भाव नाही। मिरची पण आहे मित्रांनो, बघा आपण मिरची पण दाखवू शकतो, पण लावलेली आहे काय आंतरपीक म्हणून मिरची लावली। हे बघा मित्रांनो, बघू शकतो चांगलं मिरची झाड, ते मिरची झाड चांगलं। मित्रांनो, आपण माझ्या व्हिडिओमध्ये बनत राहा, मी आपल्याला मिरची दाखवणार आहे। आंतरपीक आहे या मिरची, हा हळदीमध्ये लागवड केल्याने शेतकऱ्यांनी आपण बघू शकता। हे मोठं झाड आहे एक। हा बघा मित्रांनो, याच्यामध्ये शेतकरी बांधवांनी हळदीमध्ये मिरचीची पण लागवड केलेली आहे आणि शेतकरी आंतरपीक म्हणून चढायला लागले आता। आणि याच्यामध्ये भाव नसल्यामुळं शेतकऱ्यांचं जे मिरची आहे खाली गळत आहे, आपण हे दृश्य बघू शकता। आणि आपण शेतकऱ्यांना पुन्हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करूया। तर मग सर, आपण हा जी मिरची आहे आणि हळद आहे, हे कोणत्या म्हणजे माझं म्हणणं आहे की आपण कोणत्या तारखेपासून लागवड केलेली आहे याची? जूनला केलेली। बरं जूनच्या अगोदरच केली समजा हळदीची लागवड, आणि 7 जूनला आम्ही मिरचीची लागवड केली। बरोबर, काळ्या पाण्यावर। हां। बरं मग हळदीचं सर, आपण जे आपण सांगितलं आता की अगोदर 10 गुंठे लावलेलं होतं आणि आता नंतर आपण किती, हा जो आपल्या हळदीचा जो बाग आहे किती एकरचा आहे? 80 गुंठे म्हणजे 2 एकर। म्हणजे 2 एकर। मग हा सर आपण निवडला का याच्याबद्दल थोड्याशे तरी बाबांना सांगा की हळदीचा हा जो पीक आहे हा निवडला का गेला? आता पहिला टाइम आहे, जे काय उत्पन्न होईल त्याच्यावर कळलं आता। अच्छा, याच्या आधी कधीच नव्हती लावली। याच्या आधी कधी नव्हला? मला चांगली हळद दिसते आणि आपण हळद चांगली आहे सध्या तर, पण चिबडीनं काय करावं त्याला आता? हा हा। तर सर मग याच्यामध्ये धरलं राहणार? अच्छा सर। मग सर, आपण याच्यामध्ये आता आंतरपीक घेतलेलं मिरची, आता मिरचीच आपण याच्यामध्ये मिरची भरपूर लागले तर मग हे मिरची लावली तेवढा पैसा वसूल नाही झाला? झाला नाही वसूल, सडायला लागली ती। आता विकायला गेलो तर मार्केटला भाव नाही, तोडायला खर्च परवडणं झाला तो। अच्छा। मग सर, आपली अपेक्षा काय? आमची अपेक्षा आहे समजा मिरचीला कमीत कमी मिनिमम 30-40 रुपये किलो भाव राहायला पाहिजे। आता काय मार्केटला भाव चालू आहे सर? काय बिटामध्ये जर नेली तर मार्केटला कोण बसून विकतं म्हणे? बिटात नेतो आपण, बिटामध्ये विकते 5-6 रुपये किलो। परवडणार नाही समजा 5-6 रुपये? परवडणार, 6 रुपये किलो बायाला खर्च किती यायला तोडायला? हा। बरोबर आहे। आज एका महिला 200 रुपये रोज आहे, 200 रुपये रोज आहे तर परवडणार नाही समजा। मिरची तर चांगली दिसते मला, मिरची चांगली आहे, पण चांगली असून काय उपयोगाची ती? अच्छा, भाव नाही तिची चांगली। बरोबर आहे। आणि मित्रांनो, मी आपल्याला हे दृश्य दाखवतोय, याच्यामध्ये शेतकरी भावानं आपल्याला सांगितलेलं आहे की मिरची याच्यामध्ये आंतरपीक घेतलेलं आहे हळदीमध्ये, तरी भाव नसल्यामुळं शेतकऱ्यांना हे परवडत नाही आहे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। आपण बघू शकता हा प्लॉट, आणि मला हळदीचं पीक चांगलं दिसतोय, पण शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की हळदीमध्ये पाणी साचल्यामुळं पण त्यांना थोडंसं उत्पन्न घटणार आहे, शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे। आपण बाग बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे, त्यांनी शेतकरी भावाने याच्यामध्ये खर्च पण केलेला आहे, आणि शेतकरी भावाचं असं म्हणणं आहे की माझं खर्च निघला पाहिजे हे मला अपेक्षा आहे, त्यांनी आपल्याला आत्ताच सांगितलेलं आहे। तरी आपण हा दृश्य बघू शकता। यावर्षी जमली असते, यावर्षी बापाना पाणी दिलं असतं, रटोडून पाणी। आता लावून कांदा बघा, कांद्याला दी बापाला बटन।
मित्रांनो, जर आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला लाईक सबस्क्राइब शेअर नक्की करा आणि भेटूया आपण दुसऱ्या भागामध्ये। तोपर्यंत अलर्ट रहा, सेफ रहा। जय हिंद, वंदे मातरम।